नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपनं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर काँग्रेस या मतदारसंघात कोणाला उमेदवारी देणार याबाबत उत्सुकता होती. गडकरींना लढत देण्यासाठी काँग्रेस एका स्ट्रॉंग उमेदवाराच्या शोधात होती. काँग्रेसनं अखेर विकास ठाकरे यांना मैदानात उतरवले. विकास ठाकरे हे सध्या नागपूर पश्चिमचे विद्यमान आमदार आहेत. 2002 साली ते नगरसेवक होते. त्याच वर्षी ते नागपूरचे महापौर होते. त्यानंतर महापालिकेतलं विरोधी पक्ष नेते पदही त्यांनी सांभाळले. नागपूर काँग्रेसचं शहराध्यक्ष पदही त्यांनी भूषवले. त्यानंतर 2019 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. नागपूर पश्चिम मतदारसंघातून ते विजयी झाले होते. नागपुरातील काँग्रेसचा आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग नागपुरात आहे. कार्यकर्त्यांची फळी आणि लोकसंपर्क ही त्यांची जमेची बाजू. सहज लोकांना उपलब्ध होणारा नेता अशी त्यांची प्रतिमा. ते पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. असं असलं तरी अन्य निवडणूक लढवण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यात त्यांची लढत बलाढ्य अशा नितीन गडकरी यांच्या बरोबर होत आहे. यावर ठाकरे पहिल्यांदाच काय म्हणाले ऐका. विकास पुरुष म्हणजे एकदा जनतेने निवडून दिल्यावर त्या पदावर जाऊन काम करण्याची संधी मिळाली तेव्हाच कोण विकास पुरुष आहे हे कळू शकतात. जनतेने त्यांना 10 वर्ष निवडून दिलं होतं. जनतेने मला सुद्धा या शहराचा महापौर बनवला होता आणि त्या काळात शहराचा विकास करण्यासाठी विलासरावजी देशमुख यांच्या माध्यमातून तेव्हाचे खासदार विलास मुत्तेमवार यांच्या माध्यमातून शहरात या योजना आल्या होत्या. मिहान असेल मेट्रो असेल त्याचा पाया भरणं तेव्हाच झाला होता. या IRDP च्या योजनेअंतर्गत शहराचं सौंदर्यीकरण तर ज्या पदावर जनता निवडून पाठवते आणि जे अधिकार कायद्यानं मिळतात तेव्हाच ते काम करत असताना तुमचं विजन कळेल आणि कोण विकास करू शकतं हे सुद्धा कळणार. विकास ठाकरे यांनी आपल्या विजयाचं गणितही मांडलंय. 13 वेळा या मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार विजयी झालाय तर फक्त 3 वेळा भाजपनं इथं विजय प्राप्त केलाय. त्यामुळे यावेळी काय निकाल लागेल हे त्यांनी स्पष्ट केलंय. आता पक्षाने उमेदवारी दिली आहे. मी ताकदीने लढणार आहे आणि जिंकून येणार आहे कारण की पक्षाने मला अनेक पदं दिली आहे नागपूर शहरामध्ये आणि त्या पदांवर काम करत असताना जनतेचे काम मी केले आहे आणि त्याचा आधार माझ्या बाजूला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये जनता माझ्यासोबत राहील. शेवटी ही लोकसभेची निवडणूक आहे ही विचारधारेची निवडणूक आहे दोन्ही पक्षाच्या विचारधारेची निवडणूक आहे. विकास ठाकरे यांनी आपल्या विजयाचा दावा केलाय. मात्र गडकरी सारखा उमेदवार समोर असल्यानं ही लढत त्यांच्यासाठी एवढी सोपी राहिलेली नाही हेही तेवढंच निश्चित आहे. ब्युरो रिपोर्ट लोकमत.com नागपूर.